आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. काय हे सगळं, काय हे सगळं, हिला का किडनॅप केलंय तू? हे सगळं काय? धनंजय सर प्लीज ऐक, गप्प बस. तुझ्याशी बोलतोय मी. तिला विचारलंय ना, काय हे सुंदरी? अगं तिची काय सायली? ए रक्त सायली, सायली, सायली. हिला आत्ताच्या आता गाडीत टाकून हॉस्पिटलला घेऊन जा लगेच, लवकर पटकन. नाही धनंजय ऐकती नाही, थांब तिकडेच. तुम्ही हिला घेऊन जा. धनंजय प्लीज माझ्यावर तिथे विश्वास ठेवा. काही प्रश्न विचारता तिच्यावरती विश्वास. माझ्यापासून लांब राहा. मी स्वतःच्या डोळ्याने बघितलंय काय अवस्था केली तुम्ही त्या मुलीची. का केलं तुम्ही दोघांनी असं? का धनंजय तुम्ही जर ऐकणार असाल तर मी तुम्हाला सांगते की या मुलीचं अंडरवर्ल्डशी कनेक्शन आहे. काय बडबडताय तुम्ही? वेळ लागलाय का तुम्हाला? हिचं आणि अंडरवर्ल्डशी कनेक्शन काय संबंध आहे सर? प्लीज तू तर काय बोलूच नकोस. तुला एकदा सांगितलेलं कळत नाही. अरे लाज वाटली पाहिजे तुला या मुलीला मारण्यामध्ये. तू पण सामील आहेस. तू मला सांगतोयस हवलदार, त्याला घेऊन जा. सुंदरी सांग सगळं खरं. गप्पास सुंदरी प्लीज सांग सगळं. सुंदरी बोल. आता बोललास तर काय उपयोग नाही. सुंदरी सुंदरी बोल. सुंदरी हा काय सांगतोय? पुरावा आहे ना तुमच्याकडे? या मुलीचं अंडरवर्ल्डशी कनेक्शन आहे याचा काय पुरावा आहे तुमच्याकडे? हे बघा धनंजय, माझ्याकडे पुरावे आहेत पण मी तुम्हाला दाखवू शकत नाही. आणि कधीतरी माझ्यावरती ब्लाइंडली विश्वास ठेवा ना. मी काहीतरी बोलते याचा काहीतरी अर्थ असेल ना. प्लीज माझा एकदा ऐका. काय तुझ्याकडे पुरावाच नाहीये? काय दाखवशील ग तू? काय पुरावे देणार आहेस? मला नाही सांगता येणार. तुझ्याकडे काही पुरावा असेल तर तुला सांगता येईल ना. सांग मला, या मुलीचं अंडरवर्ल्डशी कनेक्शन आहे म्हणतेस ना तू, तर हिचं कोणाशी कनेक्शन आहे? त्या व्यक्तीचं नाव सांग मला. बोल. तुझी ही शांतता सांगते की तुझ्याकडे काहीही पुरावे नाही आहेत. आणि मी सुंदरी, मी तुम्हाला आठवण करून देतो की तुम्ही आता कलेक्टर नाही आहात. आणि या मुलीचे जरी अंडरवर्ल्डशी कनेक्शन असले ना, तरी तुम्हाला कारवाई करायचा काहीही अधिकार नाहीये. तुम्ही एक सिव्हिलियन आहात आणि तुम्हाला जर काही कारवाई करायची असेल ना, तर तिच्या विरोधात तुम्हाला पहिली FIR लॉन्च करावी लागेल. गुन्हा हातात घेण्याचा अधिकार तुमचा नाहीये. ठीक आहे, मला मान्य आहे. मला मान्य, मी कायदा हातात घेतला. मला तुम्ही म्हणता ते सगळं मान्य, पण त्याला काही कारण आहेत धनंजय. प्रत्येक गोष्ट जाणून घेतली पाहिजे असं नाहीये. पण ठीक, तुम्ही ही जी चूक करताय ना, त्याचा तुम्हाला पश्चाताप होणार आहे. वेळ हातातून निघून गेल्यानंतर ना तुम्ही काही करू शकणार नाही. तुमचं हे स्टेटमेंट चुकीचं आहे आणि मी कशी बरोबर आहे हे तुम्हाला वेळ आल्यावर कळेल. मी जे बोलत होते ते योग्य होत, तेव्हा वेळ निघून गेली असेल. मला चांगलंच माहितीये काय करायचं. हवलदार या सर बेड्या द्या. मी सुंदरी मोहिते, सायलीला किडनॅप करण्याच्या आरोपाखाली
मी तुम्हाला अटक करतोय. तुमच्या दृष्टीने मी गुन्हेगार आहे ना, मग मला या गुन्ह्याची हवी ती शिक्षा द्या. चला धनंजय, मला माझी योग्य जागा दाखवा. Please.